किसान की आय दुगनी करने का जो भारत सरकार ने लक्ष्य रखा है और इस किसान के दुगनी आय करने के लक्ष्य में जो अनेक कार्यक्रम भारत सरकार द्वारा क्रियान्वित करे जा रहे हैं, उस कार्यक्रम के तहत भारत सरकार ने किसान सुविधा सेंटर, पूरे देश पर किसान सुविधा सेंटर का जाल बिछाने का लक्ष्य रखा। उसमें आरसीएफ के लिए भी उन्होंने किसान सुविधा सेंटर खोलने का निर्देश दिया। इस निर्देश के तहत आरसीएफ ने 1 से 50 सेंटरों का निर्माण किया है और इस किसान सुविधा सेंटर में एक ही छत के नीचे आने वाले किसानों को विविध तरह की सुविधाएं दी जाती हैं। ये हर एक किसान सेंटर में कृषि पदवीधर तैनात है और ये कृषि पदवीधर उनको कृषि संदर्भ में ज्ञान एवं उनके समस्याओं का निराकरण करने का प्रयास करता है और इसी में मृदा परीक्षण का नमूना लिया जाता है और मुद्रा परीक्षण करके उसकी जो मात्रा है, मतलब खतों की मात्रा, उनके मुद्रा परीक्षण के अनुसार उसको और जो फसल लेने वाला है उसके लिए क्या उपयुक्त मात्रा में देना चाहिए ताकि अनावश्यक खर्च ना हो और उसके जो कृषि की लागत में कमी आ सके, इसको ध्यान में रखते हुए ज़्यादा से ज़्यादा उत्पादन भी मिले और लागत में कम कैसे आ सकती है ताकि उसका उत्पन्न बढ़े, इसमें इसके द्वारा उसको मतलब सलाह दी जाती है। तथा उसके साथ साथ इस कृषि सुविधा केंद्रों में पानी के नमूनों की जांच भी की जाती है तथा उसके साथ साथ जो सीड के मतलब बीज होती है तो उसका बीज के जो जर्मिनेशन होता है, मतलब वो हर बीज कितना जर्मिनेट होगा या नहीं होगा, बुवाई के लिए योग्य है या नहीं है, इसकी भी जांच की जाती है। इसके साथ साथ उसके ऊपर किसी तरह का पेस्ट अटैक होता है या उसकी इसमें कुछ समस्या आती है उसके संदर्भ में भी वो खेतों में जाकर वो इसके हमारे किसान सुविधा सेंटर के जो कृषि पदवीधर हैं वो उनको मार्गदर्शन करते हैं ताकि एक ये अनोखा प्रयोग है कि किसानों को बहुत दूर तक ना जाते हुए उनके साथ रहकर उनके जमीन तक पहुंच के उधर ही समस्या का निर्धारण करे। और कभी कोई प्रश्न का उत्तर अगर हमारे किसान पदवीधर नहीं दे सकते हैं, जो कि हमारे कृषि पदवीधर जो है, तो उस वो प्रश्न को हमारे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी या एग्रीकल्चर के जो दूसरे सलाहकार हैं उन तक जाके उनसे उस समस्या का निर्वाह करके उनके तक वापस वो पहुंचाया जा सकता है। जो इसके बारे में हमें जो प्रतिक्रिया मिल रही है ये बहुत ही उत्साहवर्धक है और ये प्रतिक्रिया हम आपको इस क्लिप के द्वारा इसके साथ भेज रहे हैं और हम आपको ये जानकर खुशी हो जाएगी कि इस योजना को बहुत ही किसानों ने सराहाया है और इसको जारी रखना चाहिए। क्या नाम आपका? मेरा नाम अजय सुनील कुमार। तो आप यहाँ पे रहते हैं? हाँ, यहाँ पर आते रहते हैं। किसान सुविधा केंद्र पर। किसान सुविधा केंद्र किस कंपनी ने खोला हुआ है? ये उजिला कंपनी, आरसीएफ ने। अच्छा, आरसीएफ ने। तो इन्होंने एक लड़का और हाँ, ये लड़का अजय सुशील कुमार खेती बाड़ी से संबंधित उन्होंने रखा है। अच्छा अच्छा। वो समय समय पर हमारे गांव में यहाँ आते रहता है, जानकारी देता रहता है फसलों की, कौन सी फसल किस टाइम पानी या खाद देना है, जो भी है। इसका कुछ फायदा हुआ है एरिया में? हाँ, बड़ा फायदा हुआ जी। उस लड़के ने हमें यूनिवर्सिटी में भी घुमाया है, बताया है नई नई चीज़ों के बारे में, बीजों के बारे में और जैसे कि नई तकनीकों के बारे में जानकारी भी दी है और जो मिट्टी के सैंपल भी दिए है और हमें बताया भी किस तरह से ये मिट्टी के सैंपल दिए जाते हैं। अच्छा, उससे हमें बड़ा फायदा मिला। इसे मिट्टी के सैंपल से एक तो ये बड़ा फायदा है कि कौन से जमीन में कितनी खाद डालनी है। ठीक ठीक, ये पता चलता है। उसके रिजल्ट भी दिए हमने लिया। हाँ, रिजल्ट बढ़िया रिजल्ट है जी। एक हमने एक एकड़ में वो सिटी कंपोस्ट खाद भी डलवाई है तो उसका दूसरे जो नहीं डाली उससे 8-10% बढ़िया पता है। तो कितना फायदा हो जाएगा इसका आपको? 8-10 हज़ार रुपए का एक दिन में एक्स्ट्रा फायदा हो जाएगा। आपका क्या नाम है? मेरा नाम सुनील कुमार है जी। कौन सा गांव है? सदलपुर है जी। ये खेत आपको ही है? हाँ बिल्कुल, ये खेत है। अच्छा अच्छा, तो ये क्या नाम है, आपने ये कंपनी के बारे में पता है जो ये खाद आपको दे रही है? हाँ, सिटी कंपोस्ट खाद 5 कट्टे दिए जी। अच्छा अच्छा, वो इसी गेहूँ में डाले हैं? अच्छा अच्छा, ये गेहूँ कटे जी, 2-3 दिन में ये कट जाएगी। अच्छा अच्छा, तो ये किसान सुविधा केंद्र का नाम सुना आपने? हाँ, ये आदमपुर में है जी। अच्छा अच्छा, किसान सेवा केंद्र रहते हो? हाँ, वहाँ से आते जाते रहते हैं जी। तो और भी वहाँ कोई पता है
खेती बाड़ी के बारे में कुछ बताने वाला आपका? हाँ बिल्कुल जी, एक लड़का है खेती बाड़ी से संबंधित जुड़ा हुआ, वहाँ सुशील कुमार नाम है जी। अच्छा अच्छा। वो भी यहाँ खेतों में आते रहते हैं, किसान गोष्ठी द्वारा किसानों को समय समय पर खाद बीज की और जानकारी देते रहे बीमारियों के बारे में, और यूनिवर्सिटी तक भी साथ में घुमाया है, वहाँ पर भी खेती बाड़ी के नई तकनीकों के बारे में हमें किसानों को बड़ा फायदा हुआ है। ये एक मिट्टी का सैंपल है जो दान करने हमें लेना सिखाया है, उन्होंने मिट्टी के सैंपल भी दिया है, तो इस मिट्टी के सैंपल से सबसे बड़ा फायदा तो ये है कि भाई इस जांच के बाद पता चलता है कि इसमें कितनी खाद कौन सी कितनी डालनी है। अच्छा अच्छा। कई बार किसानों को पता ये नहीं होता, ज़्यादा डाल देते हैं या कम डाल देते हैं। अच्छा अच्छा। तो ये भी इसका फायदा है। अच्छा अच्छा। तो ये एक एकड़ में कितना फायदा हो जाएगा आपने? ये कंपोस्ट ज़्यादा 7-8-10% के लगभग एक एक्स्ट्रा फायदा हो जाएगा, जिसमें नहीं डाली उससे बढ़िया फसल। अच्छा, कितने रुपए का फायदा हो जाएगा आपने? ये 8-10 हज़ार रुपये का मानो एक एकड़ में। मल्हारराव हनुमंतराव भोसले, मुक्काम पोस्ट वडंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। माझी वडलोपार्जी थोडीफार जमीन आहे इथं, त्यामध्ये मी ऊस भाजीपाला वगैरे अशी पिकं घेतो। या पिकामध्ये मला या वर्षी पहिल्यांदाच RCF जे चालवलेलं हे आहे, कृषी सेवा केंद्र आहे, किसान विकास केंद्र, तर त्यामध्ये अन्नापा फर्टिलायझर्स यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं। त्यानुसार त्यांनी मला माती परीक्षण करून दिलं। माती परीक्षणनुसार आम्ही यावर्षी मिरची पीक घ्यायचं असं ठरवलं। मिरची पीक घ्यायचं ठरवलेलं, त्यामध्ये मल्चिंग अंथरून पीक घ्यायला पाहिजे। मग यामध्ये आम्हाला त्यांनी कृषी पदवीधर लोकांनी त्या बरेचशी मदत केली। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला सिटी कंपोस्टचं ह्याचं RCFचं सिटी कंपोस्ट टाकून घेतलं। त्याच्यानंतर आम्ही सुपला 15-15-15 हे त्या बेसल डोसमध्ये दिले। त्याच्यानंतर बेड बनवून मल्चिंग अंथरून घेतलं। त्यांच्या मार्गदर्शनानुसार, कृषी सेवा केंद्राच्या मार्गदर्शनानुसार आम्ही माती मिरचीची रोपं खरेदी केली। तर ती मिरचीची रोपं आम्ही लागण करून घेतली। त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतात, अन्नापा फर्टिलायझर्सचे वेळोवेळी येतात, त्यांचे लोक येतात। त्याच्यानंतर आम्ही मायक्रोला याची फवारणी घेतली आणि बायोला याचं आम्ही आळवणी करून घेतली। तर यामुळं मला RCFकडून फार चांगली मदत मिळाली। तर त्यामध्ये माझ्या यावर्षी मिरचीचं पीक एकदम चांगलं आहे आणि यातून मला उत्पादन चांगलं मिळेल। त्यामुळं त्या तशीच फवारणी आम्ही ऊसावर पण घेतलेली आहे, त्या ऊसात पण मला चांगलं उत्पादन मिळेल अशी मी आशा करतो। याबद्दल मी RCFचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्ते, मी भाऊ श्रीराय पाटील, माझे गाव हंदीगेनूर, तालुका जिल्हा बेळगाव। मी माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे, तरी पण माझी शेतीची आवड असल्यामुळे मी शेती करतो आहे। माझी शेती 6 एकर आहे, परंतु मी 1 एकरमध्येच बटाटे लावतो आहे। त्या दरवर्षी परत 1 एकरमध्ये मला बटाट्याचं बीज 60-70 पोती होत होता। नंतर मला समजलं की बेळगावमध्ये APMC मार्केट यार्डमध्ये किसान सुविधा केंद्र हे चालू केलेलं आहे, त्या इथं यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो। इथल्या सरांनी मला योग्य माती परीक्षण करून घेण्याचा सल्ला दिला, मी येऊन यांच्याकडून माती परीक्षण करून घेतलो। यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कुठलं खत वापरायचं यांच्याकडून विचारून घेतलो। त्यानुसार त्यांनी सुपला 15-15 मायक्रोला स्प्रे वगैरे युरिया वापरायचा त्यांनी सल्ला दिला। हे जे प्रोडक्ट घेऊन मी माझ्या शेतीला मी यूज केलो। त्याच्यानंतर दरवर्षी मला 60-70 पोती मला मिळत होते, ह्यावर्षी मला 105-120 पर्यंत माझं उत्पादन वाढलेलं आहे। दरवर्षी 60 पोती होत होते, यावर्षीमध्ये 105 झालेलं आहे। त्यामुळे मी ह्यावर्षी आनंदी झालेलो आहे आणि माझं बघून इतर शेतकरी पण आता किसान सुविधा केंद्राला येऊन भेट देऊन त्यांनी आता इथून सल्ला घेऊन त्यांनी पण करत आहेत, त्यांच्या पण उत्पादनामध्ये आता वाढ झालेली आहे। तरी आता इतर शेतकऱ्यांनी पण आता किसान सुविधा केंद्राला भेट देऊन आपलं उत्पादन वाढवून घ्यावं, एवढं तुम्ही सांगितलं। अशोक उत्तम मापारी, राहणार दिग्वत, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तर
माझा आरसीएफ तर्फे आरसीएफ द्वारे तर्फे जाधव अँड कंपनी तर्फे मला सुविधा केंद्र मिळाले. तर त्याच्यात मी मिरची लावलेली होती, तर मिरचीमध्ये मला भरघोस उत्पन्न मिळलं. तर त्याच्यात असं आहे, रासायनिक खते, कीटकनाशके, बी बियाणे यांचं मार्गदर्शन मला भेटलं. आरसीएफद्वारे कृषी तज्ज्ञ श्री सतीश मापारी यांच्यातर्फे मला हे मिळालं आहे. तर मला मागचा प्लॉट होता माझा, तर त्या प्लॉटमध्ये मला जवळजवळ 19-20% मला वाढ मिळाली. तर आता जो हा नवीन प्लॉट लावला आहे, तर ह्या प्लॉटमध्ये मी तेच मी सुविधा केंद्रामध्ये माती परीक्षण मला मोफत मिळालं. तर मी माती परीक्षण करून त्यामध्ये जसे पाहिजे आपल्याला खते, रासायनिक खते, लिक्विड, तर सतीश मापारी यांना मला चांगली सुविधा दिली. तर ते त्यांनी सांगितलं का तुम्ही आशाद्वारे तुम्ही असं सोडा. मला त्याच्यानंतर आज एप्रिलमध्ये 40% उष्णता वाढली. ते बघा, आता उष्णता असूनसुद्धा माझी मिरची एकदम टवटवीत आहे, हिरवीगार आहे. तर त्यामुळे मला असं शेजारी म्हणे का बा तुमचा प्लॉट येणार नाही. पण मग माझ्या मतानुसार का बा प्लॉट आलाच पाहिजे, कारण माझं हे आधी मी आरसीएफद्वारे मी काही रासायनिक खते, कीटकनाशके वापरली होती, तर त्यामध्ये मला पूर्ण 100% रिझल्ट आला. तर माझ्या मनात होतं की मी प्लॉट बनवेल, आरसीएफतर्फे तरी बनवेल बा, कारण त्यामध्ये इतकं पॉवर मिळाला का, इतका गारवा जाणवला, तर माझ्या प्लॉटला काही झाले नाही. बघा आता माझा प्लॉट फुलकळी वगैरे एकदम सुंदर आली, काही गळ नाही झाली, काही नाही. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಜು ಯಲ್ಲಪ್ಪ ಪಾಟೀಲ್. ನಮ್ಮ ಊರು ಕನಗಾಂಬಿಕೆ, ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾಂ, ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾಂ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಬೆಳೀತಿರ್ತೀನಿ. ಹೋದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಈ ವರ್ಷ ಆರ್ ಸಿ ಎಫ್ ಕಿಸಾನ್ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ APMC ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾರ್ಡಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಮಾಹಿತಿ ಪಡ್ಕೊಂಡು, ಅಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಆಫೀಸರ್ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಮಣ್ಣಿನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಏನೇನು ಹಾಕ್ಬೇಕಪ್ಪ ಮುಂದೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಆರ್ ಸಿ ಎಫ್ ಸುಪ್ಲಾ ಪಂದ್ರ ಇವೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರೆ ಚಂದ ಉತ್ಪನ್ನ ಬರ್ತಿತ್ತು, ಇಳುವರಿ ಚಂದ ಬರ್ತಿತ್ತು. ಹೋದ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಬೆಳೆ 30-35 ಚೀಲ ಬರ್ತಿತ್ತು. ಈ ವರ್ಷ ಆರ್ ಸಿ ಎಫ್ ಯೂರಿಯಾ ಮತ್ತು ಶುಕ್ಲಾ 15-15 ಹಾಕಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ 40-42 ಚೀಲ ಇಳುವರಿ ಚಲೋ ಬಂದೈತಿ. ಕಿಸಾನ್ ಮತ್ತು ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಮಾರ್ಕೆಟ್ APMCಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ರೈತರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಕ. ಪ್ರತಿವಾಸ ಲಾಂಡೆ, ಮೀ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ಆರ್ಸಿಎಫ್ ಒಡವಣಿಮಧ್ಯೆ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ಕಾಡಲೆ ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಮನೋ ಆರ್ಸಿಎಫ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಜೋಕರ್ತೆ. ಮಾಜಿ ಆಯಾ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ಮಾರ್ಫತ್ ಆಮ್ಮಿ ಶೇತಕರಾ ಮಾತಿ ಪರೀಕ್ಷೆ ಬದ್ದಲ್ ಮಾಹಿತಿ ದೇತೋ. ಮಾತಿ ಪರೀಕ್ಷೆ ಕರತನ ಮಾಹಿತಿ ಸ್ಯಾಂಪಲ್ ಕಸಾ ಗೋಳಾ ಮಾಡಿತು, ತ್ಯಾನಂತರ ತ್ಯಾ ಸ್ಯಾಂಪಲ್ಚಾ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಲ್ಯಾನಂತರ ಕೋಣ್ತೆ ಕಟ್ ಕಿತಿ ಪ್ರಮಾಣ ವಾಪಾಯಿ ಯಾಬದ್ದಲ್ ತ್ಯಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ಶೇತಕರಾ ಸಮಜಾವು ಸಾಂಪು. तसेच माती परीक्षण केल्यानंतर खत वापरताना रासायनिक खत, खतासोबत जैविक खत, वापरत असताना सिटी कंपोस्ट जे की आला आपण आपल्या कंपनी काढलेला आहे त्याचे मापक दर भेटणारे आणि जैविकता जमिनीची जिवंतपणा वाढवणारे आहे, त्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन समजून सांगतो. गावात एक मीटिंग घेतो किंवा म्हणजे दुकानदार शेतकरी येतील त्या सर्व दुकानावर येणाऱ्या शेतकऱ्यांना पण सिटी कम्फर्ट बद्दल माहिती देतो. तसंच जैविक मध्ये बायोला जे की आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकतो, त्यानंतर माती मध्ये डायरेक्ट मिसळण्यासाठी ड्रिचिंग किंवा ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यामार्फत आपण त्याचे देण्याचे प्रशिक्षण आणि त्याची माहिती पण शेतकऱ्यांना पुरवतो. त्याचबरोबर जे आपले मेन खत आहेत NPK या व्यतिरिक्त मायक्रो न्यूट्रियंट आपल्या जमिनीसाठी लागणार आहे, त्याचे कार्य, त्याची क्षमता वापरायला जमिनीमध्ये किंवा पिकांना कोणता परिणाम होतो त्याचे साईन कोणते दाखवतो हे देखील शेतकऱ्यांना सांगतो. व त्यासाठी उपाययोजना म्हणून मायक्रो न्यूट्रियंटचा फवारा करणे किंवा ड्रिपमधून ड्रेंचिंग करून त्याचा पुरवठा करणे यासाठी त्याची माहिती आपण देतो. तसेच
आपल्या किसान सुविधा केंद्रामार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना पीक लागवडीबद्दल समजलं जातो किंवा जमिनीनुसार आणि वातावरणानुसार कोणते पीक घ्यावे, कोणत्या पिकावर कोणता रोग पडणार आहे हे देखील आपण समजून सांगतो. तसेच पीक आणि आलेलं पीक याचा बाजारपेठ याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर ती माहिती देतो किंवा मग बाजारात उपलब्ध असणाऱ्या व्यापाऱ्यांचा संपर्क त्यांच्याशी करून देतो. जसे की आत्ताच टरबूज हा पीक झालं ज्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर आणि कमी वेळात कमी पैशात त्यांना पीक भेटतं. ते पीक घेत असताना कमी खर्चात जैविक खते वापरून किंवा जीवाणूयुक्त ड्रिंकिंगमधून खते घेऊन त्याचा जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन केले आहे. फील्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची गाठ भेट घेऊन गावातील ग्रामसेवक यांच्या मार्फत आपण आत्मा कृषी विभागाच्या काही स्कीम असतील त्याची आणि आपल्या आरसीएफचे माहितीचे कार्यक्रम सुद्धा या मार्फत घेत आहोत. धन्यवाद. माझे नाव पृथ्वीराज लांडे, किसान सुविधा केंद्र वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथे आरसीएफ यांनी काढलेल्या किसान सुविधा केंद्रावर मी प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. माझ्या अंडर बऱ्याच शेतकऱ्यांना माझ्या किसान सुविधा केंद्रामार्फत मार्गदर्शन केलं आहे व त्याचा लाभ त्यांना योग्य तरी भेटत आहे. आमच्याच वडवणी तालुक्यातील भाई बहिणी गावातील मस्के एक शेतकरी याचा फायदा घेत आहे. ते माझ्यासोबत आहे. ते त्यांचे नाव स्थान केलं व त्यांचं प्रति केलं ते त्यांचं या मार्फत घेतले. माझं नाव आनंदराव नारायण दूध पीक तूर कापूस भुईमूग काही भाजीपाला हे शेतात घेत आहे. तर किसान सुविधा केंद्र वडोजी यांच्यामार्फत आम्हाला गांधी कार्यामार्फत माहिती करतात, वेगवेगळे घेतात, माती परीक्षण हे करतात व आम्ही आरसीएफचं 15-15 युरिया पुन्हा मायक्रोल बॉयली बॉयलो कॉम्पोस्ट याचा वापर करतात. ते करत असताना आम्हाला त्याच्यापासून बराच वेळ शिकला, फायदा झालेला आहे. हॅलो, मी जैविक कंपोस्ट खात वापरतो. रिझल्ट त्याला व्यवस्थित आहे. त्याच्यावर सेंद्रिय शेतीकर माझा कल आहे. मी बीज प्रक्रियासाठी बायोला आणि मायक्रोला याचा वापर करत आहे. चांगला रिझल्ट येत आहे. तरी आरसीएफचे खत मी सर्व वापर करत आहे. किसान सुविधा केंद्राचा मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ होत आहे. तरी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेत आहे. शेतकरी लाभ घेत आहे. माझं नाव गणेश कचरू गव्हाणे राणा कांचनगाव तालुका जिल्हा नाशिक. मी कांचनगावचा शेतकरी असून श्री दुर्गा कृषी सेवा केंद्र इथं सुरू झालेल्या आरसीएफचं किसान सुविधा केंद्र यांच्यामध्ये खेरनार साहेबांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या आरसीएफचे 15-15 सुपला 1919 आणि मायक्रोला बायोला आणि हे जर वापरल्यानंतर वांग्याला मायक्रोलाचा स्प्रे आणि खालून ड्रिचिंग करले 1919 बरोबर. त्याच्यानंतर खेरनार साहेबांच्या मार्गदर्शनानंतर मागच्या वर्षी भात पिकाला बायोलाचा रोप उतरून आल्यानंतर म्हणजे बियाणं चेंज केल्यानंतर त्यांनी सांगितलं का बायोलाचा स्प्रे करा. त्याच्यानंतर काडी पण जाड झाली. भाताचं उत्पन्न जिथं 10-12 पोते होतं तिथं 20-22 पोते झालं. आणि त्यांचे आर सी एफचे सर्व प्रोडक्ट चांगले 15-15 1919 आणि त्या खेरनार साहेबांच्या मार्गदर्शनानं मी इथून मांग पण वापरतो, इथून पुढं पण वापरणार. आर सी एफचे सर्व प्रोडक्ट्स एकदम चांगलेले माझ्या म्हणण्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. आर सी एफचे धन्यवाद. विश्वनाथ देवकुंडी राहणार कुणी होती.
शेती 10 एकर शेती 10 एकर मला शेती करताना आधुनिक शेतीची जोड आनंद कृषी सेवा केंद्रांनी घालून दिली त्यांनी शेती कशी करावी आधुनिक पद्धतीच्या अनेक सुविधा कशा निघल्या त्या आपल्या शेतीमध्ये कशा अंमलात आणायच्या याच्याबद्दल किसान सुविधा केंद्र यांच्यामार्फत मला खूप मार्गदर्शन आणि मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं. सगळ्यात प्रथम त्यांनी मला सांगितलं की आपल्या शेतीची आरोग्य पत्रिका जर का आपली शेतीत काय काय उत्पन्न आपण घेऊ त्याला लागणारे घटक कसे कशा कशा प्रकारचे आपल्याला पाहिजे हे त्यांनी त्या आरोग्य पत्रिकेच्या मार्फत माती परीक्षण करून आम्हाला त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यात आम्ही जे पीक असते ते कोण्या पद्धतीचं घ्यायचं त्याची लागवड कशी करायची त्याच्या बीज प्रक्रिया कशी करायची त्यानंतर त्यांचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तसेच या आरसीएफचे जे खत आहेत जे 15-15 असे वेगवेगळ्या प्रकारचे खतं आणि त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट मार्गला बायोला यांच्यामार्फत आपल्या पिकाला कसे द्यायचे यांच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन किसान सुविधा केंद्र तसेच सचिन भाऊ यांच्यापासून आम्हाला खूप असं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्याचबद्दल आम्हाला हवामानविषयक सल्ला म्हणजे हवामान कशा पद्धतीचं कीटक कोण्या पद्धती याचं किंवा पाऊस कशा प्रकारे यावर्षी आहे तो काय आपल्याला उत्पन्न दिलं आणि त्यानुसार कोणतं पीक पेरायचं म्हणजे त्या कमी पाण्यात किंवा जास्त पाण्यात जे पिकं येतील त्याचं आम्हाला मार्गदर्शन त्यांनी दिलं. पीक अनेक प्रकारचे पीक प्रात्यक्षिक त्यांनी आम्हाला दाखवले आमच्या बांधावर येऊन एक सभा घेऊन माती परीक्षण आम्हाला त्यांनी करून दाखवलं कशा पद्धतीनं माती घ्यायची शेतामधून ते कशा पद्धतीनं आपण न्यायची आणि त्याचं माती परीक्षण आपली म्हणजे आरोग्य जमिनीची आरोग्य पत्रिका कशी तयार करायची हे त्यांनी आम्हाला सांगितलं. तसंच खताचं संतुलन जे आरसीएफचे खत आहेत ते कशा कशा टप्प्यांनी द्यायचे आणि किती किती मात्रात द्यायचे ते आम्हाला आरोग्य जमिनीच्या आरोग्य पत्रिकेतून आम्हाला दिसून आलं आणि त्यानुसार आम्ही आणि सचिन भाऊच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते करत आलो आणि त्याचा आम्हाला भरपूर असा फायदा मिळत आला. त्याचबरोबर बीज प्रशिक्षण सेवा म्हणजे बीज करायचं त्याला कोणते घटक लावायचे किंवा त्याच्यापासून फायदे काय होतात हे पण आम्हाला त्यांनी या मार्गदर्शनातून दाखवलं. तसेच त्यांनी जे आमचे माती परीक्षण करून दाखवता आम्हाला त्याचाच हा नमुना एक म्हणून हे जमिनीची माझ्या आरोग्य पत्रिका त्यात NKT बद्दल भरपूर माहिती आम्हाला मिळाली आणि या किसान सुविधा केंद्रामार्फत जे ही उपक्रम चालवण्यात येतात त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे माझ्या तर फायद्याचे आलेच पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. त्यांची हे कार्य असंच चालू राहो याच्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यांनी कशा म्हणजे पद्धतीनं भर टाकावी त्यांना आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान अवगत करून द्यावं त्याबद्दल आम्हाला सदैव मार्गदर्शन करू हेच इच्छा त्यांच्याकडून आम्ही म्हणजे बाळगतो आणि त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत आणि धन्यवाद. फायदा आम्हाला असा झाला काय आम्ही शेतात जे खत वगैरे वापरत होतो ते म्हणजे तुमचं आम्ही पहिले माती परीक्षण नव्हतं केलं म्हणजे मनमानी करत होतो भरपूर खत वगैरे टाकत होतो त्याच्यामुळं आम्हाला ते त्याचं उत्पन्न असं काही दिसत नव्हतं. म्हणजे आजपासून तुमचं लेगावचं सेंटरचं ते किसान सुविधा केंद्र जे आहे ते आलं मग आम्हाला ती माहिती मिळाली मग आम्ही माती परीक्षण कसं करायचं बा ते माती कुठं द्यायची ते माती आमच्याकडे आकाश इंगळे म्हणून आले होते त्यांना आम्हाला माहिती दिली माती कशी काढायची ती माती काढली आणि त्या हिशोबानं आम्ही ते माती परीक्षण केलं मग त्याचा रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर आम्ही मग ते खताचं नियोजन कसं करायचं त्या हिशोबानं केलं तर आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला. म्हणजे ते आम्हाला ज्यावेळेस आम्हाला त्याची गरज भासत होती तर बाबा पुन्हा वेळेस काय करायचं कोणती फवारणी घ्यायची त्या त्यावेळेस मी फोन करत होतो इकडून तुमचा म्हणजे फील्ड ऑफिसर जो आहे तो येऊन आमच्या शेतामध्ये व्हिजिट वगैरे करत होता आकाश इंग्रज मी तुम्हाला दिलेल्या ज्या व्हिजिट आहे तुमच्या शेतावर ते तर तुम्हाला कशा प्रकारचं फायदा
त्याचा फायदा म्हणजे जे रस्त्याची किडी येत होती ती आम्हाला काही माहीत नव्हतं बाबा कोणता फवारा घ्यायचा, कोणतं औषध वापरायचं, कोणतं खत वापरायचं, ते वेळेनुसार आम्हाला सांगितलं, त्याच्या वेळेनुसार आम्ही केलं, त्याचा आम्हाला चांगला बेनिफिट मिळाला, म्हणजे खर्च कमी होत होता, मोबदला चांगला मिळाला. तुमच्या म्हणजे एका प्रकारे तुमच्या उत्पन्नात वाढ झाली. नमस्कार मनोज भाऊ, तुम्हाला आम्ही दिलेला मायक्रोलाचं एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं होतं की प्रत्यक्षिक मायक्रोलाचं कपाशीवर आणि संत्र्यावर, त्याचा तुम्हाला कशा प्रकारचा फायदा झाला? सर्वप्रथम कपाशीवर मायक्रो आणि फवारणी केल्यानंतर कपाशीची ग्रीनरी चांगल्या प्रकारे आली आणि त्याचप्रमाणे तुरीवर देखील मायक्रोची फवारणी केलेली होती. तुरीची सध्या जे शेंगाची स्टेप आहे ते पण भरण्यात चांगला फायदा झाला मायक्रो. आणि डेमॉन्स्ट्रेशनबद्दल सिटी कंपोस्ट आम्हाला हे मिळाल्यानंतर आम्ही संत्र्यासाठी सिटी कंपोस्ट टाकले, त्याच्यानंतर संत्र्याची क्वालिटी चांगली राहिली आणि ग्रीनरी पण चांगली राहिली, तुम्हाला उत्पन्नात काहीतरी वाढ पडला आणि संत्र्याची क्वालिटी चांगली चांगल्या प्रकारे आणि साईज पण चांगली सिटी कंपोस्ट मिळाली. धन्यवाद तुम्ही त्या आला आणि तुमचं मार्गदर्शन करून. हाँ अब बोलो आप. जी बिजोर में किसान सुविधा केंद्र आरपीएफ वालों की तरफ से खुला हुआ है और ये बार बार मिट्टी की अपना जांच कराते हैं खेतों में जाकर निःशुल्क, और ये बहुत अच्छे रिजल्ट आ रहे हैं इसके. 25-30% जो लागत वो है कम हो रही है और जिस चीज़ की खेत में ज़रूरत है उसी चीज़ की ये बताते हैं और काफ़ी अच्छे रिजल्ट हैं और किसान को ज़्यादा से ज़्यादा इनकी सुविधा देनी चाहिए और अपनी ज़मीन की जांच करें. जगदीश जी, जैसे आपने बताया कि मिट्टी की जांच होती है तो उसकी रिपोर्ट आपको समय पे सेंटर के द्वारा मिल जाती है? सॉइल टेस्टिंग रिपोर्ट जो होती है वो आपको समय से मिल जाती है? हाँ, समय से मिल जाती है. अच्छा, तो उससे लाभ क्या हो रहा है आपको कि आपकी उर्वरक प्रयोग आप संतुलित मात्रा में कर रहे हैं और आपकी आमदनी बढ़ रही है? हाँ, वो संतुलित मात्रा में जो है उर्वरक कर डाले जाते हैं और 25-30% पैदावार बढ़ जाती है. बढ़ रही है और इनका जो कृषि स्नातक है वो भी आपके खेतों में जाके विजिट करता है? हाँ जी. और आप लोगों को नई नई कृषि तकनीकी के बारे में जानकारी देता है? कृषि तकनीक की जानकारी देते हैं और इससे बहुत लाभ मिल रहा है जी, और ज़्यादा से ज़्यादा किसानों को इसका फायदा उठाना चाहिए. जी जी, संपर्क करना चाहिए. और आपके गांव में तथा आसपास के क्षेत्रों में ये लोग और क्या काम कर रहे हैं? किसान गोष्ठी वगैरह का भी आयोजन होता है आपके यहाँ? गोष्ठी भी करते हैं और अपना आते जाते हैं, बार बार देखते हैं कि क्या होना चाहिए, किसानों को उसके बारे में राय भी देते हैं. राय भी देते हैं. और ये जो कंपनी के उत्पाद हैं सुजला और माइक्रोला का भी प्रयोग आपने किया है? हाँ जी, इसका किया है, बहुत अच्छे रिजल्ट है. अच्छा, इसका पढ़ना चाहिए. हाँ हाँ, अच्छी सुविधा चाहिए. कितना उत्पादन बढ़ा होगा इससे इनके प्रयोगों से आपका? लगभग 25-30% मैं समझता हूँ कि उत्पादन बढ़ रहा है. तो इस सेंटर के बारे में आप क्या कहना चाहेंगे फाइनली? ये सेंटर बहुत ही अच्छा काम कर रहा है जी, एक साल से. अच्छा अच्छा, किसानों के लिए अपना हर वक्त तत्पर रहते हैं, अपना उनके पूरी सुविधा देते हैं. अच्छा, धन्यवाद. हमारे कस्बा नवाबगंज में किसान सुविधा केंद्र जब से खुला है तब से हमें सारी जानकारियां समय समय पर मिल रही हैं और उससे हम काफ़ी अपनी फसल के लिए मुनाफा हो रहा है. अगर वहाँ मतलब मृदा परीक्षण भी होता है और जिसकी रिपोर्ट हमें 10 से 15 दिन में लगभग हमारे पास प्राप्त हो जाती आ जाती है. और जैसे मान लो कोई कीटनाशक या कोई दिक्कत हो रही है तो वो भी समय समय पर जानकारी होके और उसका निदान समय से हो जाता है और जिससे हम फसल में काफ़ी मुनाफा हो रहा है हमारी. और क्या कहते हैं, जैसे फफूंदी नाशक दवाइयां हैं और सारे उर्वरक समय समय पर दिए जाते हैं, इससे काफ़ी मात्रा में फायदा होता है हमारे लिए और इससे हम काफ़ी अच्छा मुनाफा कमा पा रहे हैं सारी फसलों के लिए.
जो भी उर्वरक मिल रहे हैं आपको किस तरह के मिल रहे हैं? जो उर्वरक मिल रहे हैं वो सारे उचित गुणवत्ता वाले उर्वरक मिल रहे हैं उचित मूल्य पर। जो वहाँ पे आपको सुविधाएं दी जा रही, क्या वो आपके लिए सटीक और सही पाई गई हैं? जी हाँ, जो भी सुविधाएं हमारे लिए मिल रही हैं वो सटीक और सही हैं। सही समय पे सुविधाएं मिलती हैं? जी। जो भी उर्वरक हैं, दवाइयां हैं, उनका मूल आपको सही मिल रहा है? जी जी। आपको अच्छी गुणवत्ता वाली दवाई मिल रही है? जी हाँ, अच्छी गुणवत्ता वाली दवाइयाँ मिल रही हैं, सारा काम समय से ही हो रहा है सब। मिट्टी की जांच होने में कोई दिक्कत तो नहीं हो रही? कोई दिक्कत नहीं। आपकी रिपोर्ट भी समय से मिल रही है? हाँ, उसका आपको फायदा मिल रहा है? 10 से 12 दिन में रिपोर्ट मिल जाती है, जिससे हम उचित उर्वरकों का प्रयोग कर देते हैं जाँच आने के बाद। मी शेतकरी मनोहर जयदेव ढोरे राहणार महागाव, किसान सुविधा केंद्र बारी टाकळी या ठिकाणाहून जी मला माहिती मिळाली ती अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि या किसान सुविधा केंद्रावरून मला प्रशिक्षणासाठी नागपूरला सुद्धा पाठवण्यात आले होते। त्या ठिकाणी जी काही मला माहिती मिळाली, पुन्हा मी स्वतःच्या शेतीमधलं जे माती परीक्षण केलं नागपूरला जाऊन, ते अतिशय महत्त्वाचं ठरलं। आणि कारण असं आहे की जोपर्यंत आपण माती परीक्षण करू शकत नाही तोपर्यंत जो जमिनीचा सामू आहे तो आपल्याला कळत नाही। आणि ज्यावेळेस आपल्याला सामू कळतो त्यावेळेस मग आपण शेतीला खताचं व्यवस्थापन कसं करायचं हे माहिती या केंद्रापासून फार महत्त्वाची माहिती मिळाली। तसेच पशुपालन याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळाली। नंतर जे काही पिकाचं व्यवस्थापन आहे कसं करायचं, वेळोवेळी नेहमी पिकाची निगा कशी राखायची याबद्दल सुद्धा या केंद्रानं भरपूर माहिती दिली। आणि या सर्वच गोष्टीमुळे काय झालं की आपण बियाण्याचा सुद्धा कसा वापर करायचा, कोणतं बियाणं घ्यायचं, आपल्या शेतीची म्हणजे जी काही समजा जो सामू आहे त्याचप्रमाणे बियाणं वापरून आपण भरपूर उत्पन्नातनी आपण भरपूर उत्पन्न काढू शकतो। आणि जी काही आपण शेतकरी वर्ग आहो या शेतकरी वर्गाला सुद्धा या कृषी सेवाचा सेवा केंद्राचा भरपूर फायदा झालेला आहे। जे किसान सुविधा केंद्र आहे ही वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देते आणि त्यापासूनच शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होतो। म्हणून या कंपनीचे आणि या कृषी सुविधा केंद्राचे जे काही समजा फायदे झाले याच्याबद्दल मी आपल्या या कृषी सेवा केंद्राला तसेच कंपनीला धन्यवाद देतो। नमस्कार। RCF ಕಂಪನಿಯಿಂದ ಚೇತನ್ ಸರ್ ವಿಶ್ವಾಸನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಸರ್ ನೀವು ಒಂದ್ಸತಿ ಮಣ್ಣು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಣ್ಣಿಗೆ ಏನು ಕೊರತೆ ಇದೆ ನಿಮಗೆ ಯಾವಾಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅಂದರು. ಅವಾಗ ನಾನು ಸುತ್ತ ಭೂಮಿ ಸುತ್ತ 4 ಪ್ಲೇಸ್ ಹತ್ರ ಮಣ್ಣು ತೆಗೆದು ಮತ್ತು ಸೆಂಟ್ರ್ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಮಣ್ಣು ತೆಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅವಾಗ ಪೌಡ್ರ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಒಂದು 1/2 ಕೆಜಿ ಅಷ್ಟು ಚೇತನ್ ಸರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಸಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟೆ. ಅನಂತರ ಅದು ರಿಸಲ್ಟ್ ಬಂತು, ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಮಿನ ಕಡಿಮೆ ಇದೆ, pH ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಈ ಥರ ಹೇಳಿದರು. ಅವಾಗ ನೀವೇನು ಸಜೆಷನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಹೇಳಿ ಸರ್ ಅಂದಾಗ, ನೀವು ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನೀವು ಸುಣ್ಣ ಹಾಕಬೇಕು ಮತ್ತು ಸುಫಲ ಗೊಬ್ಬರ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಬೆಳೆಗಳು ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟವಾಗಿ ಬರುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅವರು ಏನಂತ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟರು ಆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದೆ. ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂತು, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಶೈನಿಂಗ್ ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ಶೈನಿಂಗು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂತು. ಮತ್ತು ಹೂಕೋಸಿಗೆ ಸುಜಲ ಮತ್ತು ಮೈಕ್ರೋಲಾ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಟಾನಿಕ್ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ಭಾರಿ ಅದ್ಭುತ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಎಲೆಗಳೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕದರಾಗಿ ಹಸಿರು ಕಾಂತಿಯಾಗಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಅವಾಗ ನಮಗೆ ಖುಷಿ ಆಯಿತು. ನೋಡಿ, ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಯಾವುದೋ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಕೊರತೆ ಇದೆ, ನಾವು ಯಾವುದೋ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕೋದು, ಹಿಂಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನೇರವಾಗಿ ಈಗ RCF ತಂದು ಚೇತನ್ ಸಾರು ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸ ಸಾರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬೆಳೆಗಳು ಒಳ್ಳೆ ಉತ್ತಮ ದರ್ಜೆಗೆ ಬಂತು. ಇವತ್ತು ನಾನು ಅವ್ರ ಅಪ್ಲೈ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾನು. RCF ಕಂಪ್ನಿಗೆ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳು.
ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಅಂಡ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ಸ್ ವತಿಯಿಂದ ನಡೆಸಿರುವಂತಹ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ಮಾಡೆಲ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಶಾಪ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ನಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಈ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಜಿಎಂ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ಸ್ ಅನ್ನುವಂತಹ ಗೊಬ್ಬರದ ಅಂಗಡಿನಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವೊಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ರೈತರಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಎಲ್ಲ ರಸಗೊಬ್ಬರಗಳು ಮತ್ತು ಕೀಟನಾಶಕಗಳು ಹಾಗೂ ಬೀಜಗಳು ಕೂಡ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಈ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಒಬ್ರು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಟ್ ಕೂಡ ನೇಮಿಸಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಕೆಲಸ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಇವರು ವಿಶ್ವಾಸ ಅಂತ ಹೇಳಿ. ವಿಶ್ವಾಸ ಅವರೇ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಏನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಸರ್, ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ರೈತರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಡ್ಕೊಳ್ಳೋದು ನಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಕೆಲಸ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ರೈತರು ಗೊಬ್ಬರ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಮೊದಲೆಲ್ಲ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪ್ರಮಾಣ ಇಲ್ಲದೆ ತಮಗೆ ತೋಚಿದಂತ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ನಾವೀಗ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡ್ತೀವಿ, ಮಣ್ಣಿನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸಿ ಆನಂತರ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಪ್ರಮಾಣಬದ್ಧವಾಗಿ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ರೋಗ ಏನಿದೆ ಅದು ಅವರು ಹೇಳೋ ಲಕ್ಷಣದ ಮೇಲೆ ಗುರುತಿಸಿ ಆ ರೋಗಗಳಿಗೆ ತಕ್ಕಂಥ ಔಷಧಿಯನ್ನು ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಟ್ಟಾರೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡುವುದು ನಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಕೆಲಸ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ರೋಗ ಇನ್ ಕೇಸ್ ಏನಾದರೂ ಅವರು ಫೀಲ್ಡ್ ವಿಸಿಟ್ ಏನಾದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವರ ಹೊಲಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡೋ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸ್ಟಾರ್ಟ್. ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರು ಲೋಹಿತ್ ಅಂತ, ಇವ್ರ ಬಾಯಿಂದನೇ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಏನೇನು ಅನುಕೂಲ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು, ಏನೇನು ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು ಅನುಭವವನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಅನುಭವವನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಬೇಕು. ಕೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ತೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಲೋಹಿತ್ ಅಂತ, ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ತಾಲೂಕು ಹಿರೇಮಗಳೂರು ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ರೈತ. ನಾನಿಲ್ಲಿ ನನ್ನ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋಂಥ ರಸಗೊಬ್ಬರ ಮತ್ತು ಔಷಧಿ ತಾಣಕ್ಕೆ ಜಿ ಎಂ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ಸಿಗೆ ಮುಂಚೆಯಿಂದನೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ. ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಕೆಲವು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ನನಗೆ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡೆ. ಮುಂಚೆಯೆಲ್ಲ ನಾವು ಯಾವುದೇ ತಾಂತ್ರಿಕತೆ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಯಾರು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬಂದಾದಮೇಲೆ ಅದರ ಪ್ರತಿನಿಧಿ ವಿಶ್ವಾಸ್ ಅನ್ನೋರು ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ತಾಂತ್ರಿಕತೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷಾ ವಿಧಾನ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಬೀಜ ಪರೀಕ್ಷಾ ವಿಧಾನ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ಹಂತದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಕೀಟನಾಶಕ ಮತ್ತು ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರನೇ ಮಾಡ್ತಾ ಬಂದೆ. ಲಾಸ್ಟ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರೋಂಥ ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ತರಕಾರಿ ಮತ್ತು ಅಕ್ಕಿಗೆ ಶಿಫಾರಿತ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಪ್ರತಿನಿಧಿಯವರು ಹೇಳಿದ ಪರಿಮಾಣದಲ್ಲೇ ನಾನು ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನ ಮತ್ತು ಕೀಟನಾಶಕಗಳನ್ನ ಬಳಸಿ ಒಂದು ಫಸಲನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದರಿಂದ ನನ್ನ ಆದಾಯ ಉತ್ತಮಗೊಂಡಿದೆ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಖರ್ಚು ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಿಸಾನ್ ಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, ಈ ಜಂಟಿ ಪ್ರಾಯೋಜಕ ಅಥವಾ ಏನಿದೆ ಇದು ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಮುಂದುವರಿಬೇಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೂ ಸಿಗಂಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ವಿನಂತಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಧನ್ಯವಾದಗಳೆಲ್ಲ. महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी अरुण संदीपान पवार, राहणार माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून मी कोबू आणि तोंडल्याचा प्लॉट केला होता. त्यासाठी मी RCF कडून आधी माती परीक्षण करून घेतले. मला RCF ने माती परीक्षण फ्रीमध्ये करून दिले व त्या जमिनीसाठी आवश्यक असलेली खते कुठली वापरावी याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी मला कोबू आणि तोंडली ह्या पिकासाठी सिटी कंपोस्ट, मायक्रोला बायोला यांचा 20 गुंठ्यासाठी डेमो म्हणून इथं त्यांची खते दिली आणि मी ती कंपोस्ट खत, मायक्रोला बायोला हे माझ्या कोबू आणि तोंडली पिकासाठी वापरलं आणि ह्याचा रिझल्ट मला असा आला, कोबूला एक प्रकारची शायनिंग, लकाकी, चमक व गड्डा मोठा झाला. तसेच तोंडले या पिकाला माझ्या तोंडल्याची साईज ही लांब वाढून कळीचे उत्पादन जास्त मिळाले आणि सिटी कंपोस्टचा मला खरंच खूप फायदा झाला. आणि सिटी कंपोस्ट आणि मायक्रोला बायोला हे सर्व जे औषध खतं आहेत RCF ची ती अगदी शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळतात. इतर मार्केटचा अभ्यास केला असता RCF ची खते खूप आपल्याला स्वस्त आणि चांगले उत्पन्न देणारी ठरत आहेत. तरी मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त RCF च्या खतांचा वापर करावा. धन्यवाद. नमस्कार. ਬਲਬੀਰ ਸਿੰਘ ਜੀ, ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਸੁਵਿਧਾ ਕੇਂਦਰ ਦੇ ਸਾਡੇ ਆਉਂਦੇ ਜੀ, ਇਹ ਸਾਡਾ RCF ਦਾ ਸੁਵਿਧਾ ਕੇਂਦਰ ਹੈ. ਇੱਥੋਂ ਤੁਹਾਨੂੰ ਕੋਈ ਜਾਣਕਾਰੀ ਮਿਲਦੀ ਹੈ ਖਾਦ ਬਾਰੇ? ਹਾਂਜੀ,
శిక్షణ ఇస్తూ మరియు భూసార పరీక్షలు చేయించి పత్రాలు అందజేసినారు. ఆ పత్రాల ప్రకారంగా మేము ఈ ఆర్సీఎఫ్ ఎరువులు వాడటం వలన మంచి దిగుబడి వస్తున్నాయి. మాకు శ్రీ మహాలక్ష్మి ఫెర్టిలైజర్స్ వారు సరసమైన ధరలకు నిరంతరము ఆర్సీఎఫ్ ఎరువులు అందజేస్తున్నారు. దీనివలన మాకు మంచి దిగుబడులు వస్తున్నాయి. శ్రీ మహాలక్ష్మి ఫెర్టిలైజర్స్ వారు మాకు సరసమైన ధరలకు ఇస్తూ మరియు ఇక్కడ ఏ టైం టు టైం ఏ టైంలో ఏ ఎరువులు వాడాలా అని వివరాలు కూడా చెప్పి మాకు ఎరువులు అందజేస్తున్నారు. దీనివలన మాకు సకాలంలో ఎరువులు దొరకడం వలన మంచి అధిక దిగుబడులు వస్తున్నాయి. మంచి లాభదాయకమైనవిగా రైతులకు నడుస్తున్నాయి. आज प्रथम मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो. मी स्वप्नील हायतड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स तर्फे नावरे येथील भरवनाथ कृषी एजन्सीमध्ये किसान सुविधा केंद्र जे सुरू केले आरसीएफने त्या किसान सुविधा केंद्रात मी फील्ड ऑफिसर म्हणून काम बघतो. आज या ठिकाणी किसान सुविधा केंद्रातर्फे आणि आरसीएफतर्फे आज आपण शेतकऱ्यांना डेमो प्लॉट दिलेले पीक प्रात्यक्षिक म्हणून, तर आज या पीक प्रात्यक्षिकसाठी प्रगतशील शेतकरी असे आपल्या संघ आहेत त्यांना आपण मायक्रोला, सुजला, 1919, 1515 अशा प्रकारचे सर्व खतं आपण त्यांना कंपनीतर्फे मोफत दिली होती. तर आपण आज त्यांच्याबद्दल विचारू की खते नेमकं कशी आहेत, कसे रिझल्ट आहेत. तर या शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या वावरामध्ये आधी कलिंगडाचा प्लॉट होता, तो काही व्यवस्थित आला नाही आणि भैरवनाथ कृषी एजन्सीमध्ये गेलो होतो. तिथं गायतडक साहेब भेटले, त्यांना सांगितलं व कलिंगडाचा प्लॉट काही व्यवस्थित आला नाही काय, त्याच्यामुळं ते म्हणले आपण पाहू. तर आल्यानंतर ना ते म्हणले आपण माती परीक्षण करून घेऊ. माती परीक्षण त्यांनी करून दिलं आणि ते म्हणले या जमिनीमध्ये काकडी व्यवस्थित आहे, चांगली आहे, म्हणून काकडी लावण्याचा निर्णय घेतला.
माती परीक्षण करून घेतल्यानंतर ना कलिंगडाचं बेड तसंच ठेवून त्याच बेडमध्ये सिटी कंपोस्ट आणि 15-15 खत मिसळून बेड तयार करून घेतलं आणि काकडीची लागण झाल्यानंतर ना उगवण चांगली झाली काकडीची आणि त्याच्यानंतर ना बायोलाची एक ड्रेंचिंग घेतलं. बायोलाचे ड्रेंचिंग झाल्यानंतर ना काकडीला असं तेज आलं आणि त्याच्यानंतर ना एक फवारणी घेतली 19-19 आणि मायक्रोलाची. त्याच्यानंतर ना चांगली काकडी व्यवस्थित झाली. काकडीचं उत्पादन आणि खताचा एकदम रिझल्ट भेटला. आधी खतं वापरली होती कलिंगडाला पण तसा काही रिझल्ट नाही. रोगराई कमी झाली खत मायक्रोलानी बायोलानी सिटी कंपोस्टनी आणि व्यवस्थित काकडी आली. काकडी आली चांगली उत्पादन पण झालं. कलिंगडामध्ये फारसं काय परवडलं नाही पण काकडीमध्ये भरघोस उत्पादन पण मिळालेलं आहे. आणि कृषी सेवा केंद्र किसान सुविधा केंद्राचा चांगला लाभ मिळालेला आहे. चांगला फायदा झालेला आहे आणि सगळे आता शेतकरी इथं सर्रास गायतडक साहेबांचं मार्गदर्शन घेतात आणि त्यांचंही मार्गदर्शन असंच पुढे राहू असे एक विनंती करतो. आणि तुम्हाला या माझ्या वावरातली चांगली उत्तम प्रकारची काकडी दाखवतो मी. अशा प्रकारची काकडी चांगली उत्तम प्रकारची काकडी झालेली आहे. चांगल्या प्रकारची काकडी च उत्पादन आणि भरघोस असं उत्पादन भेटलेलं आहे. धन्यवाद. कॉम्पोस्ट मुडाळे तालुका बारामती जिल्हा पुणे. माझे एकंदरीत 10 एकर क्षेत्र आहे. मी त्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत ऊस मुख्य ऊसाचं पीक आहे. त्याच्यानंतर आम्ही कांदा करतो ज्वारी बाजरी हे पीक घेतो. यावर्षी स्वागत कृषी सेवा केंद्र वडगाव निंबाळकर इथे माती परीक्षण केले. त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार आम्ही पहिल्यांदा आमच्या क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतलेले आहे. टोमॅटोच्या पिकासाठी आम्ही बेसडोसामध्ये आरशेप या कंपनीचे सुपला 15-15 मायक्रोमीटर साधारणतः 30 दिवसानंतर मायक्रोलाची फवारणी घेतली. रिझल्ट एकंदरीत फार छान आहेत सुपल्याचे आरशेप या कंपनीच्या सर्व खतांचे.